राष्ट्रपति निवडणुकी मध्ये पहिल्या फेरी मध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू हे आघाडीवर आहेत आणि आतापर्यंत द्रौपदी मुर्मू यांना 540 तर यशवंत सिन्हा यांना 208 मत मिळाले। 18 जुलैला राष्ट्रपति पदासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली। आज सकाळी 11 वाजल्यापासून संसद भवनात मतमोजणी सुरू झाली। एनडीएकडून राष्ट्रपति पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपति असतील। निवडणुकीची मतमोजणी अजून पूर्ण झालेली नाहीये, मात्र विजयाचा पूर्ण आत्मविश्वास असल्यामुळे दिल्लीच्या चौका चौकात द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागायला सुरुवात झाली आहे। राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे, पण त्याच्या आधीच राजधानी दिल्लीमध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागायला सुरुवात झालेली आहे। चौका चौकामध्ये अशा पद्धतीचे पोस्टर जे आहेत ते लागतायत आणि हा टेम्पो जो आहे तो आपण बघताय की ह्या सगळ्या फलकांनी या ठिकाणी भरलेला आहे आणि त्या माध्यमातून द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांचे फोटो याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि सोबतच द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचे हे जे फलक आहेत ते दिल्लीच्या रस्त्या रस्त्यांवरती लागलेले आहेत। भाजपनं खरं तर या राष्ट्रपतींच्या विजयाचं एक मोठं सेलिब्रेशनसुद्धा करायचं ठरवलेलं आहे, कारण पहिल्यांदाच आदिवासी महिला राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचणार आहे आणि आपण बघताय की ही तयारी जी आहे ती अशा पद्धतीनं चालू आहे की हे टेम्पो जे आहेत ते हे सगळे फलक घेऊन जात आहेत। साहजिक आहे की 75वा स्वातंत्र्य दिन यावेळी साजरा होणार आहे आणि या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये एका आदिवासी महिलेला आपण राष्ट्रपती भवनामध्ये पाठवत आहोत याचं एक भरपूर मोठं सेलिब्रेशन जे आहे ते भाजप करणार आहे आणि त्याचीच एक छोटी झलक जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। खरं तर आत्ता या क्षणाला मतमोजणी पूर्ण झालेली नाही आहे, केवळ खासदारांची मतमोजणी गेलेली आहेत, पण तरी देखील हे पोस्टर सांगतायत की भाजपला या विजयाचा किती आत्मविश्वास होता। कॅमेरामॅन राजेंद्र सह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।